अमरावतीचे माहिती आयुक्त दत्तात्रय बनसोड यांच्या कुटुंबावर काळ्यानं घाला घातलाय. कर्नाटकच्या कारवारमध्ये त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात दत्तात्रय बनसोड यांच्यासह त्यांच्या पत्नी अलका आणि मुलगा पंकज यांचा मृत्यू झाला. तर मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावरती हुबळीच्या KEM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारवारहून हुबळीला जात असताना त्यांची कार झाडाजवळ आदळली आणि मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून बनसोड यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.